नमस्कार, नॉलेज मोर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आयुर्वेदिक चहा बनवणार आहोत, मसाला चहा, घरगुती मसाला बनवणार आहोत आपण आज चहाचा। अशा प्रकारे आपण तर रोज चहा घेतच असतो, पण चहा केव्हा आरोग्यदायी ठरल? ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये सुंठ, वेलची, दालचिनी असं लवंग असे पदार्थ ज्यावेळेस त्याच्यामध्ये घालून रोज सकाळी घेऊ त्यावेळेस। आता हा मसाला आपल्याला मस्त वाटून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी मी हे वाटायला घेतलेलं आहे। हे मस्त स्वच्छ करून घ्यायचं आपल्याला। आता मी ही सुंठ घेतलेली आहे, सुंठ, विलायची आणि दालचिनी। आता हे आपल्याला मस्त वाटण वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला मस्त ते वाटून घ्यायचं आहे, अगोदर ठेचून हळूहळू मारून आणि नंतर असं रगडून वाटून घ्यायचं आहे। हे जर आपण कुठून किंवा मग हे जर आपण मिक्सरला दळून घेतलं तर त्याची चव वेगळीच लागती, ही कुठलेली चव, एकदम अप्रतिम स्वाद पण वाढतो त्याचा। त्याच्यासाठी मी हे कुठून वाटूनच घेत आहे। मस्त आपला आता वाटण वाटून तयार आहे। असं एक जीव करून मस्त घ्यायचं आहे। तुम्ही पण असाच मसाला बनवून ठेवा चहाचा, एकदम मस्त असंच आपला मसाला तयार आहे। आता आपण चहा बनवायला घेऊ। त्याच्यासाठी मी एक स्टीलचं पातेलं ठेवलेलं आहे। सर्वात अगोदर आपण त्याच्यामध्ये पाणी घालू। आपल्याला 2 कप चहा बनवायचा आहे, त्याच्यासाठी मी साधारण 1 कप पाणी टाकलेलं आहे आणि वरून थोडंसं। आता आपण त्याच्यामध्ये चहा पावडर टाकूया। साधारण 2 कप चहासाठी 1 चम्मच चहा पावडर टाकायची त्याच्यामध्ये। त्याला मस्त उकळी येऊ द्यायची। आपल्या चहाला मस्त अशी उकळी येत आहे आता। चहाला उकळी येऊ लागलेली आहे, तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये आता वाटून ठेवलेला मसाला टाकायचा आहे। साधारण 2 कप चहासाठी 1 चमचा मसाला घालायचा त्याच्यामध्ये एवढा। त्याला पण मस्त उकळू द्यायचं थोड्या वेळ। मंद आचेवर उकळू द्यायचा चहा। आपण आता त्याच्यामध्ये दूध घालणार आहोत। साधारण 2 कप
चहासाठी एक कप पाणी आणि एक कप दूध। याला चांगली उकळी येऊ द्यायची। मस्त आपले चहाचा वास येत आहे। आपण त्याच्यात आता साखर घालू। एक छोटं टोपण साखर टाकली त्याच्यामध्ये। चहाला आपल्या मस्त उकळी येत आहे। एकदम चविष्ट असा खमंग वास येत आहे चहाचा। विलायची सुंठ घातल्यामुळं, ओल्या सुंठापेक्षा वाळलेल्या सुंठाचा अधिक स्वाद मस्त लागतो। अशा प्रकारे आपला चहा आता मस्त उकळत आहे, पाहू शकता तुम्ही। आता चहा आपला तयार आहे। आपण आता गॅस बंद करून त्याला काढून घेऊया। आता मी चहा काढून घेत आहे। 2 कप चहा आपण ठेवलेला होता, दुसराही कप मी भरून घेत आहे। पाहू शकता तुम्ही एकदम मस्त आपला चहा झालेला आहे। तुम्ही पण घरी नक्की करून पहा। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नॉलेज मोर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। अशा प्रकारे चहा तुम्ही पण नक्की करून पहा तुमच्या घरी मसाला बनवून। असंच पुन्हा भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।